खारघर शहरातील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. खारघर शहराचा वाढता विस्तार, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याचा पुरवठा योग्यरित्या होत नाही. सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास गेले असता अधिकारी जागेवर नसतात, फोनला देखील प्रतिसाद देत नसल्याने खारघरमधील भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी थेट खारघर गोल्फ कोर्सवरच अधिकाऱ्यांनाच घेराव घालत जाब विचारला आहे. खारघर शहरातील पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. शहरी भागासह ग्रामीण भाग आदिवासी पाड्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नावरून सिडकोचे अधिकारी नगरसेवकांना टाळाटाळ करत असल्याने रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट गोल्फ कोर्समध्ये धाव घेतली. यावेळी खारघर शहरातील पाणी समस्येचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचताना टँकर धोरण कुचकामी असल्याचा दावाच नगरसेवकांनी केला. एकीकडे उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार हे माहीत असून देखील पाण्याचा परखता वाढवण्याऐवजी सिडको वारंवार शटडाऊन करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षता उपाध्याय, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक रामजी बेरा, नगरसेवक निलेश बाविस्कर, नगरसेविका अनिता पाटील, प्रभाकर जोशी, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, अमर उपाध्याय, किरण पाटील, समीर कदम यांच्यासह नागरिक देखील उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी गोल्फ कोर्सच्या गेटवरच ठिय्या देत सिडको विरोधात घोषणाबाजी केली. लोक इथे राहण्यासाठी येणार आहेत, नवीन नवीन प्रोजेक्ट चालू आहेत, पण कुठल्याही प्रकारचं नियोजन या सिडकोने केलेलं नाही. त्यामुळे आज आमच्या जनतेला हे कष्ट भोगावे लागतात. आज आम्ही सुरुवात केलेली आहे, आज या ठिकाणी गोल्फ कोर्स बंद केले आहे, उद्या यांचा मेट्रो आहे, यांचे जे जे प्रकल्प असतील ते प्रकल्प आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बंद करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आज तरी सुरुवात आहे. या सिडकोला आम्ही इशारा देत आहे, जिथपर्यंत तुम्ही आमचे नियोजन करत नाहीत. आज आमची नव्याने महापालिका झाल्यानंतर आमच्याकडे नवीन महापालिका आहे, पैसे नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी जो आमचा ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी 500 कोटीची योजना आम्ही तयार केली, मंजुरी केली. आज कामही चालू आहे, परंतु सिडको समोर करोडो रुपयाचे पैसे आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. ज्या ठिकाणी जो बालगंगा आणि कोंढाणा जो प्रकल्प जे गेली 10 ते 15 वर्ष या आघाडी शासनाचे जे मंत्री आहेत त्यांच्या घोटाळ्यामुळे थांबलेले आहेत. आज जर एखादा प्रकल्प आपल्या हाती आला असता तर या पनवेल नगरीचा पाणी प्रश्न सुटला असता, परंतु कुठल्याही प्रकारचं या सरकारला या जनतेशी कुठल्या प्रकारचं घेणे देणे नाही. फक्त या ठिकाणी कशा प्रकारचे जे महत्वाचे प्लॉट आहेत ते कसे विकायचे, पैसे कमवायचे, परंतु या ठिकाणी जी जनता इथे राहण्यासाठी असतो त्यांचं नियोजन करणे अतिशय गरज आहे, पण कुठल्या प्रकारचं नियोजन नाही. आज सिडकोला या ठिकाणी संडे समोर असल्यानंतर इथले अधिकारी या ठिकाणी खेळण्यासाठी येतात, परंतु या जनतेच्या ज्या भावना आहेत त्याही समजायला पाहिजेत. आज सिडको आज सर्वात श्रीमंत महामंडळ आहे, त्या ठिकाणी त्याही नियोजन केलं पाहिजे. या ठिकाणी जे डॅम आहेत त्या धरणांचं नियोजन केलं तर नक्कीच या ठिकाणी पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतो.